विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओ मध्ये स्वाध्याय 8.1 या मधील दिलेली 8 उदाहरणं पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, त्यातील पहिले उदाहरण आहे, एक मत्स्य टाकी काटोकाट भरली असता। काटोकाट हे बघा, मी इकडे मत्स्य टाकीच काढतो तुमच्यासाठी। ही आपली मत्स्य टाकी, आपली मत्स्य टाकी अशी नसते, घनाकृती काढावी लागते, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो हे आहे असं समजा। काटोकाट भरली असता म्हणजे हे पूर्ण भरलेलं आहे, तिची क्षमता। काटोकाट भरले म्हणजे तिची क्षमता, भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते। जर ही टाकी पूर्ण भरली तर त्याच्यामध्ये किती लिटर पाणी मावते, 45। म्हणजे टाकीची क्षमता आहे, पूर्ण भरले म्हणजे काय रे, तिची क्षमता। टाकीची क्षमता आहे किती, 45 लिटर, हे लक्षात घ्या। पुढं, या टाकीत टाकीच्या 4 अंशे बघा 9 भाग पाणी भरले आहे। आता एकूण भाग किती केलेले आहेत, तिचे खालचा छेद म्हणजे तिचे केलेले, त्या टाकीचे एकूण केलेले समान भाग आपण अपूर्णांकामध्ये पाहिलंय। आणि मग तिचे 9 समान भाग मला करून घ्यावे लागतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 भाग केले। टाकीचे 9 समान भाग केले, भरले आहे, त्यातले किती भाग भरले म्हणलंय, 4 अंश छेद 9, म्हणजे 9 पैकी किती भाग भरलेत, 4। म्हणजे बघा, ही 1, 2, 3 आणि 4 इथपर्यंत पाणी भरलेलं आहे, हे लक्षात आलं तुमच्या अगोदर, 4 अंश छेद 9 भाग पाणी भरले आहे। त्यातील 2 अंश छेद 5 पाणी बाहेर काढून टाकल्यावर, म्हणजे भरलेल्या पाण्यातून किती पाणी काढलंय बाहेर, 2 अंश छेद 5। मग आता आपल्याला काय करावं लागेल, तिची क्षमता माहित आहे, ती किती भरलेली आहे ती माहित आहे, बरोबर आहे की नाही। मग आपल्याला जर टाकीचा किती भाग भरलाय, 4 अंश छेद 9, म्हणजे टाकीत किती पाणी भरलंय ते काढू ना अगोदर। बघा, टाकीतील पाणी बघूया किती आहे ते अगोदर काढू। ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, टाकीतील पाणी काढण्यासाठी अगोदर, हे बघा, एकूण किती भाग आहे त्या टाकीचे समान केलेले, समान भाग किती केलेत, 9। हे काय 9 इथं छेद आहे तेवढे भाग केले, मग 4 भाग पाणी भरलेलं आहे, एकूण भाग आहेत 9। एकूण भागात किती लिटर पाणी मावतंय, एकूण भागात क्षमता म्हणजे एकूण भागच ना तिची, किती लिटर पाणी मावतंय, 45 लिटर। मग एका भागाचा अगोदर आपण पाणी, एका भागातील पाणी बघा इथं देऊ का, टाकीच्या एका भागातील पाणी बरोबर, एका भागातील पाणी कसं काढणार, 45, किती 45 लिटर, किती भागामध्ये आहे, 9 भागामध्ये। मग एका भागातील बरोबर 45 भागिले 9 बरोबर 5, एकक काय लिहू, 9 5 45, एकक काय येईल त्याच, काय लिहू, लिटर। म्हणजे एका भागात किती पाणी आहे, 5 लिटर, हे बघा इथं 5 इथं 5 इथं 5 इथं 5। आता आपल्याला टाकीतील पाणी म्हणलंय मी, बरोबर, टाकीतील पाणी तर किती येणार आहे, 4 भागात आहे म्हणून, हा टाकीतील भागात असलेलं पाणी किती भाग भरलेलं आहे, 4, म्हणून 1, 2, 3, 4, एका भागामध्ये 5, म्हणजे एकूण 4 भाग भरलेले आहेत, म्हणून 4 गुणिले 1 भागातलं 5 बरोबर 20 लिटर पाणी टाकीमध्ये आहे। इथपर्यंत समजलं का, टाकीत पाणी किती आहे, 20 लिटर। आता आपण गणित इथपर्यंत आलो, भरले आहे, किती भरलं आहे, 20 लिटर भरले। आता पुढे पाहूया, त्यातील 2 अंश छेद किती 5 पाणी बाहेर काढून घेतलं, पाणी आहे किती त्याच्यात, 20 लिटर आहे, त्यातलं 2 अंश छेद 5 भाग काढून घेतलं। मग काढलेलं पाणी
काढलेले पाणी बरोबर एकूण पाणी किती आहे 20 चा 2/5 काढले म्हणून बरोबर 5 एक 5 5 चौक 20 4 दोनी 8 किती लिटर पाणी काढून घेतलं आपण बघा हे 20 लिटर पाणी होतं हे टोटल भरलेलं त्यातला आपण किती काढून घेतलं 8 लिटर बघा ह्या पाण्यातून 8 लिटर पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता हे काढून टाकल्यावर इतपर्यंत आलो ती पुन्हा काटोकाट भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावं लागेल आता पुन्हा काटोकाट भरायची म्हणजे लक्षात घ्या पुन्हा काटोकाट भरायची म्हणजे सगळे 9/9 भाग भरले पाहिजेत आता मग एकूण टाकीमध्ये जे पाणी होतं 20 लिटर त्यातून काढून टाकलेलं पाणी काढलेलं पाणी काय करावं लागेल वजा करावं लागेल अगोदर बरोबर आहे की नाही म्हणजे आधी पाणी किती आहे बघा तुम्ही टाकी मग इथं टाकीतील शिल्लक पाणी बरोबर एकूण किती होत 20 त्याच्यातून किती काढून टाकलं 8 शिल्लक किती राहिलं 12 लिटर म्हणजे टाकीमध्ये पाणी किती राहिलं 12 लिटर पण आपल्याला किती राहिलं असं विचारलं का किती शिल्लक राहिलं नाही ती पुन्हा काटोकाट भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावं लागेल आता मग बघा आता किती आहे त्याच्यात 12 पण टाकीची एकूण क्षमता काय आहे टाकीची क्षमता इथेच दिली आपल्याला 45 लिटर वाहू शकते त्याच्यामध्ये मग आता त्याच्यात किती आहे 12 म्हणजे आपल्याला त्यात आणखी किती पाणी भरावं लागेल काय करावं लागेल 45 मधून आपल्याला 12 वजा करावं लागेल मग टाकीत इथं बघा आता टाकीत भरावे लागणारे पाणी बरोबर तिची क्षमता आहे 45 लिटर आणि आता भरलेलं किती आहे त्याच्यात 12 मग ह्याच्यातून वजा करा 5 मधून 2 गेले 3 आणि 3 लिटर म्हणजे त्यामध्ये किती पाणी भरावं लागेल आपल्याला काटोकाट भरण्यासाठी ही 33 लिटर पाणी भरावं लागेल हे बघा तुम्ही अशा पद्धतीनं एक आकृती काढून जर तुम्ही छान पैकी असं सोडवण्याचा प्रयत्न केलाय काय काय सांगितलंय काय करायचंय हे लक्षात घ्या मला वाटतं तुम्हाला हे उदाहरण समजलं ना आता आपण पुढील दुसरे उदाहरण पाहणार आहोत बघा उदाहरण एका बादलीत 20 लिटर पाणी मावते एका बादलीत 20 लिटर पाणी मावते म्हणजे तिची काय आहे ही क्षमता तिचा 3/5 भाग भरलेला आहे आणि त्यातला आपल्याला भरलेला भाग पण दिलाय बादलीचा बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल पूर्ण भरण्यासाठी आता बघा मी आणखी बादली काढतो तुमची आता बादली वेगळ्या पद्धतीनं नको ही अशी बादली काढतो बरं का आपल्या प्लास्टिकची बादली असते तशी अशी बादली किंवा सरळ सरळ बादली आहे असं समजू आपण आता हे बघा हीच बादली आपली कारण समान भाग काढता येत मी जर वर्तुळ काढायला गेलो गोल काढायला गेलो किंवा असे जर भाग काढायला गेलो बादलीचे तर मग ह्याची समान भाग मला करता येणार नाही बरोबर आहे की नाही म्हणून आपण ही बादली असं गृहित केलं आता बघा तिची क्षमता बादलीत किती लिटर पाणी मावतो 20 लिटर म्हणजे बादलीची क्षमता आहे ती क्षमता आहे 20 लिटर बरोबर आता त्यानंतर किती भाग भरलेला आहे 3/5 मग अशी आपण पाहिलं होतं पहिल्या उदाहरणात आता तसंच किती भाग केले ते कोण करायचे आपल्याला त्या बादलीचे बरोबर 5 म्हणून आपण काय करणार 1, 2, 3, 4 आणि 5 भाग केले मी बादलीचे आता 3/5 भाग भरलेला आहे बादली पूर्ण भरलेला आहे किती 5 पैकी किती भाग भरलेत 3 मग 1, 2 आणि 3 विद्यार्थ्यांनो पाणी आहे खालूनच भाग भरतील वरून भरायचे नाहीत खालचं निकाल असं ठेवायचं नाही खालूनच भरणार आहेत आता 3 भरले की नाही आपण मग मला सांगा आपल्याला असं विचारलंय की 3/5 भाग भरलेला आहे
पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल, पूर्ण आणि की बर का, पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल, तर लक्षात घ्या पूर्ण भरायचे म्हणजे वरच्या दोन भागातच भरायचे की नाही, तीन भागात भरलंय, दोन भागात म्हणजे दोन भागात किती पाणी बसेल हे काढायचे, म्हणजे रिकाम्या भागात किती पाणी बसेल हे काढायचे। आता बघा तर बादलीचा एकूण क्षमता आहे, तर किती भागात बघा एकूण क्षमता वीस आहे, एक भाग मी ह्याच पद्धतीनं तुम्हाला सांगतो मग कधी चुकणार नाही, तुम्ही एक भाग बरोबर एक भाग कसं काढणार सांगा बरं, एकूण भाग किती आहे पाच, क्षमता किती आहे वीस, वीस भागिले पाच बरोबर चार लिटर, चार पंचे वीस म्हणजे एक भाग, या खालच्या भागात चार लिटर पाणी आहे, इथं चार आहे आणि इथं चार आहे, म्हणजे एकूण पाणी किती आहे बादलीमध्ये भरलेलं बारा लिटर। मी इथं लिहितो बघा बादली भरलेले किंवा असलेले पाणी बरोबर एक भागात किती आहे चार, किती भाग भरले तीन, चार त्रिकोण बारा लिटर, म्हणजे बादलीमध्ये बारा लिटर पाणी आहे। आता पुढे काय विचारलंय आपल्याला, तेवढेच विचारलंय का किती लिटर पाणी आहे असं विचारलंय का, नाहीच विचारलं आपल्याला, बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल, पूर्ण भरण्यासाठी म्हणजे वरच्या दोन भागामध्ये किती भाग शिल्लक आहेत दोन भाग, मग मला सांगा आणखी भरावे लागणारे पाणी बरोबर काय करावं लागेल आपल्याला, आता किती भाग रिकामे आहेत एक दोन, म्हणून हे दोन गुणिले एका भागातील पाणी किती आहे चार, म्हणजे चार दोन्ही आठ लिटर, मग त्यामध्ये किती पाणी भरावं लागेल म्हणजे बादली पूर्ण भरेल आठ लिटर, बघा तिची क्षमता किती आहे वीस लिटर, बादलीत पाणी किती आहे बारा लिटर, आणि पुन्हा भाग पूर्ण भरण्यासाठी किती भरावं लागेल निश्चितच हे आठ आणि हे बारा वीस लिटर, म्हणजे पूर्ण भरली जाईल बादली। आता लक्षात, आता दुसरं उदाहरण, त्याच्या पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत, बघा आता हे उदाहरण पाहत असताना लक्षात घ्या, आता इथं काय दिलंय, एक अगाडी दोन मिनिटात तीन किमी अंतर कापते तर सहा तासात किती अंतर कापेल, हे सूत्रानं करता येतं, एक मान पद्धतीनं करता येतं आणि त्रैराशी पद्धतीनं सुद्धा करता येतं, असं कोणत्याही पद्धतीने हे उदाहरण सोडवू शकतो आपण, पण आता मी तुम्हाला हे उदाहरण सोडवताना लक्षात घ्या मी त्रैराशी पद्धतीनं सांगतो, त्रैराशी पद्धतीनं सांगताना तुमच्या लक्षात येऊ द्या, हे मिनिट दिलेत, वेळ मिनिटात दिली आणि अंतर मात्र किमी मध्ये दिलेलं आहे, मग याच्यामध्ये आपल्याला एकतर उत्तरामध्ये सुद्धा कशामध्ये अंतर दिलेत हे पाहावं लागेल आणि त्याच्यानुसार करावं लागेल, आपल्याला पर्याय किमी मध्ये दिलेत सगळ्यांचे, आता मग आपण काय करणार दोन मिनिटात तीन किमी जाते तर आपल्याला विचारलंय सहा तासात, आता मी इथं काय करणार बघा, इथं लिहिणार वेळ आणि इथं लिहिणार अंतर, त्रैराशी लिहिताना काय आहे ते लक्षात घ्यायचं नेहमी, हे बघा दोन मिनिटात किती अंतर जाते तीन किमी, हे मिनिट आहे आणि हे किमी मध्ये, दोन मिनिटात किती किमी जाते तीन, तर आता आपल्याला काय विचारलंय सहा तासात म्हणजे वेळ दिली, वेळ कुठं आहे आपली इकडे आहे, मग त्याच्याच खाली द्यायचं, पण आता इथं मात्र मिनिट होते इथं मात्र तास दिलेत बरोबर, मी इथं सहा तास जरी लिहिलं तुमच्या इथं मी वर काय तास लिहिलंय का, मग मी जर सहाच लिहिलं इथं तर ते सहा मिनिट होईल नुसतं, म्हणून आपल्याला सहा तासाचे मिनिट करावे लागतील, आपण इथे लिहितो सहा तास बरोबर किती मिनिट, लहानाचं मोठं करायलो का मोठ्याचं लहान करायलो बरोबर, मोठ्या एककाचं लहान एककामध्ये रूपांतर, मग गुणायचं का बघायचं निश्चितच गुणायचं, म्हणून सहा गुणिले, आता प्रश्न आला किती न गुणायचं, एकामध्ये किती असतात सात, एका तासात सात म्हणून सात न गुणायचं, मिनिट असतात म्हणून साय साय छत्तीस आणि शून्य हे झालं मिनिट, आता मी इथं सहा तास नाही लिहिणार, आपलं मिनिटात दिलंय की नाही, मग मिनिटातच लिहिणार किती तीनशे साठ मिनिटात किती अंतर जाईल, बघा हे लिहिता आलं का, वेळ वेळेच्या खाली अंतर अंतराच्या खाली, जर आपल्याला
300 किमी अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल असं म्हणलं असतं तर 300 मी इकडे लिहिलं असतं. आलं लक्षात? त्रयराशी लिहिताना चुकायचं नाही, मग तुमचं उत्तर कधी चुकणार नाही. अंतर बरोबर. बघा आता कसं करणार, तिरकस कोणते आहेत रे दोन बाबी आपल्याला संख्या ही आणि ही आहेत, त्याला जोडी नाही बरोबर. म्हणून आपण काय करायचं, हे दोघ अंश स्थानी घ्यायचे. 360 गुणिले 3 छेद 2 बरोबर. आता 2 न कुठं भाग जातोय, इकडं आहे की नाही. बे एक बे बॅटी 16 बरोबर, आणि शून्याला 0 18 540. एक काय देऊ मी, अंतर कशा दिलंय कि मी, आपण ते बदललंय का निश्चितच नाही. मग अंतर आपलं कशामध्ये आलं, किमी मध्ये. असा पर्याय आपल्याला 540 हा पर्याय पाहावा लागेल, तर तो आहे पर्याय क्रमांक सी या पर्यायामध्ये आहे. समजलं का? यानंतर आपण चौथं उदाहरण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, चौथं उदाहरण असं दिलंय, 180 किमी अंतर कापण्यासाठी एका जीपला 4 तास लागतात. अंतर दिलंय आणि वेळ सुद्धा दिलाय, मग त्याच्यावरून आपल्याला त्याचा वेग काढावा लागेल. आता कालम आपण याच्यामध्ये आपण अंतर वेळ वेग यांची सूत्र पाहिलेली आहेत. हे बघा, हेच अंतर 3 तासात कापण्यासाठी जीपचा वेग कितीने वाढवावा लागेल, वेग वाढवावा लागेल हे पाहण्यासाठी आधी किती होता पाहावा लागेल की नाही. किती होतं ही माहीत असल्याशिवाय कितीने वाढवावं लागेल, कितीने कमी करावं लागेल आपल्याला समजेल का? निश्चित समजणार नाही. म्हणून अगोदर आपण सुरू, आपल्याला अंतर किती दिलेलं आहे, 180 किमी, आणि वेळ किती दिलेला आहे, वेळ बरोबर 4 तास. मग आपल्याला काय काढावं लागेल, सुरुवातीला वेग बरोबर किती, हे सुरुवातीचा वेग आपण सुरुवातीचा पहिला बरोबर आहे की नाही. मग वेग किती होता सुरुवातीला बघूया, वेगचं सूत्र तुम्हाला माहित आहे, तासी वेग किंवा वेग म्हणतात. वेग बरोबर अंतर छेद किंवा भागिले वेळ. मग काय येईल, अंतर आहे 180 छेद वेळ आहे 4 तास, भागाल 4 × 16 उरले किती, 2 झाले 20, 4 × 5 = 20. बघा किमी मध्ये अंतर आहे, वेग सुद्धा किमी मध्ये येणार, त्याला प्रति तास वेग म्हणतात किंवा ताशी वेग म्हणतात किंवा एका तासात कापलेलं अंतर म्हणजेच वेग असतो. म्हणजे सुरुवातीचा वेग किती होता, ज्यावेळी 180 किलोमीटर 4 तासात जीप कापत होते तेव्हा वेग किती होता, 45 किमी बरोबर आहे. पण आता मात्र हे हा शब्द बघा, हेच अंतर, हेच अंतर म्हणजे अंतर काय आहे, 180 किमी हेच अंतर. पण आता मात्र वेळ बदललाय, किती तासात कापायचं आहे आपल्याला, 3 तास, म्हणजे वेळ बरोबर 3 तास, आणि वेग कितीने वाढवावा लागेल असं विचारलंय. आधी वेग काढू की वाढवावा लागेल का नाही आपल्याला लक्षात येईल, मग आपण वेग काढूयात. वेग बरोबर प्रश्नचिन्ह, वेग काय आहे, वेगचं सूत्र इकडे बदलणार, पहिलं वेगचं सूत्र लिहिले आता दुसरं बदलणार का, कधीच बदलणार नाही, दुसरं सुद्धा तेच येणार, म्हणजे अंतर छेद वेळ. बघा बरं, अंतर तेच आहे 180 आणि वेळ मात्र किती आहे आता, बरोबर वेळ 3 तास आहे म्हणून 3 न भागावं लागेल. बघा बरं, 3 × 6 = 18 आणि शून्याला 0 एकक किमी हे विसरायचं नाही. मग 60 किमी वेग राहावा लागेल, 3 तासात जर 180 किलोमीटर अंतर कापायचं असेल, जायचं असेल, तर किती वेग राहावा लागेल, 60 किमी बरोबर आहे की नाही. मग 60 किमी वेग पहिला मात्र 4 तासात कापताना किती वेग होता, 45 किमी. आता मात्र किती करावा लागेल, 60 किमी. 60 किमी वाढवावा लागला का कमी करावा लागला, वाढवावा लागला. कितीने वाढवावा लागला, कितीने वाढवावा लागेल, कितीने कमी करावा लागेल म्हणलं की निश्चित वजाबाकी बरोबर आहे की नाही. मग आपल्याला वाढवावा
लागणारा वेळ बरोबर आता वाढवलेला 60 60 करावा लागणार आहे 60 वजा पूर्वीचा वेळ वेग सॉरी इथं वेग लिहायचं पूर्वीचा वेग किती आहे 45 वजा 45 जागा कमी आता बघा मग इथं या 60 मधून जर 45 वजा केलं तर 15 आणि काय लिहावं लागेल मला एकक किमी 15 किमी म्हणजे किती ने वेग वाढवावा लागेल तर 15 किलोमीटर ने वेग वाढवावा लागेल असं आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे आपल्या पुस्तक 4 म्हणजे आता इथं ए बी सी डी म्हणतात तर डी पर्यायामध्ये अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे समजलं का नाही या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं सुरुवातीला की आपण 8 उदाहरणं पाहू परंतु वेळाअभावी किंवा व्हिडिओ मोठा होतोय म्हणून 8.1 मधले आपण या व्हिडिओमध्ये 4च उदाहरणं पाहिलेली आहेत पुढील 4 उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद.